कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही। तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत। मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा। तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर। नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी उमेश बेळगुंदकर, बालिका दशकवाडी बेळगाव या शाळेचे क्रीडा शिक्षक। मी तुमच्या समोर इयत्ता 8वीचा पहिला पाठ शारीरिक शिक्षणाचे महत्त्व हे शारीरिक शिक्षण या पुस्तकातून मी तुमच्या समोर घेऊन येतो। तर शारीरिक शिक्षण आपल्याला किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मी आज सांगून देणार आहे। त्याचबरोबर तुम्ही आज बघत आहात की कोरोना सारखा हा महाभयंकर पूर्ण जगात पसरलेला आहे, पण त्याला आज औषध नाही आहे। तरीही ज्या व्यक्तीची शारीरिक क्षमता आणि मानसिकता त्याची प्रबल आहे, तो आज ह्या कोरोनासारख्या रोगाला अटकपणे आज सामना करू शकतो। म्हणूनच शारीरिक शिक्षण हे आपल्याला किती महत्वाचं आहे तुम्हाला ह्या रोगाच्या ह्याच्यावरती, बरोबर बाकीच्या रोगांना सुद्धा आम्ही त्यांना त्याच्यापासून आम्ही लांब राहू शकतो। म्हणूनच आज मी तुमच्या समोर असे 10 काही गोष्टी आहेत, ज्या 10 महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या जीवनचक्रात चालत चालत असताना हे आपल्या समोर येत असतात, जात असतात, तेच आपण आम्ही आज बघणार आहोत। तर तुम्हाला माहित आहे शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये बाकीचे विषय आहेत, गणित असेल, मराठी असेल, इतिहास असेल, इंग्लिश असेल, कन्नड असेल, ह्याच्यासोबतच कर्नाटक सरकारने बाकीच्या विषयासोबतच शारीरिक शिक्षणाचं सुद्धा महत्व ह्या बाकीच्या विषयासोबतच आज जोडलेलं आहे। कारण तुम्हाला माहित आहे की आपणाला जर चालायचं असेल किंवा आपलं शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर व्यायाम करणं गरजेचं आहे। कारण व्यायाम केलं तर खाल्लेलं अन्न असेल तो पचवण्यासाठी चांगला होतो, नाहीतर वेगवेगळ्या रोगांना आमंत्रित आम्ही देतो। म्हणूनच शारीरिक शिक्षण हे आज महत्वाचं आहे हे पूर्ण जगाला आज माहित आहे। तर बघा, पहिला असेल शारीरिक सुदृढ होण्यात मदत होते। शारीरिक शिक्षण आपण लहानपणापासून ते मरेस्तोपर्यंत ज्या आपल्या शरीराच्या ज्या हालचाली होतात त्या शारीरिक हालचाली आपल्याला चांगल्या होऊ शकतात, पण आम्ही काही गोष्टी जे आमचे कामं असतील ते कामाच्या मध्ये फक्त आम्ही आपली शारीरिक हालचाल करत असतो, पण बाकीच्या वेळेला आपल्याला जो वेळ असतो तो वेळेचा उपयोग आम्ही करत नाही, त्याच्यामुळे वेगवेगळ्या रोगांना आम्ही आमंत्रण देतो। अत्याधुनिक तंत्रज्ञान वाढत आहे। एक जेसीपी उदाहरण द्यायचं जर म्हटलं, एक जेसीपी 100 लोकांचं काम एक तासामध्ये करू शकतो। ते 100 लोक आज बेरोजगार झाले, त्यांची शारीरिक जे हालचाल आहे ते कमी झालेलं आहे। तुम्हाला माहित असेल साधं पहिल्याच्या काळामध्ये आम्हाला जर भाकरी करायची असेल तर भाकरीला भरडताना असताना तांदूळ किंवा गहू असेल किंवा जोंधळे असतील ते सकाळी 5 उठून घरातल्या महिला ते भरडत होते आणि त्यांची शारीरिक स्थिती, शारीरिक क्षमता त्यांची भक्कम राहायची। आज आता दोन तंत्रज्ञान मशिनी आले, त्या मशिनीच्या द्वारे आपण सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो, त्याच्यामुळे शारीरिक क्षमता आज आमची कमी झालेली आहे आणि वेगवेगळे रोग आम्हाला जडत आहे। तर पहिला बघा, शारीरिक सुदृढ होण्यास मदत होते। कष्ट करण्यास स्नायू बळकट होतात, शारीरिक चैतन्यमय होते, शरीराचे संयोजन होण्यास मदत होते। तर आपलं श्वसन क्रिया असेल, पचन क्रिया असेल किंवा रक्ताभिसरण संस्था असेल ही व्यवस्थित चालण्यासाठी शारीरिक सुदृढ होणं खूप गरजेचं आहे। दुसरा असेल दीर्घकाळ पर्यंत आरोग्य उत्तम राहते। तुम्हाला माहित असेल आज वयाच्या 18 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षात अटॅक येत आहे, वयाच्या 15 वर्षात, 25-30 वर्षात, म्हणजे वय आपलं नसताना सुद्धा चष्मे लागत आहेत, त्याच्यानंतर कॅलेस्ट्रॉल, मधुमेह हे सगळे रोग आम्हाला पहिल्यापासूनच, जे आपलं वय नसेल 40 वर्षाच्या आधीपासूनच आम्हाला ते लागत आहे। ह्याचं कारण म्हणजे आपण वेगवेगळे पदार्थ, बाहेरचे पदार्थ खातो, व्यायाम आम्ही करत नाही, ह्याचाच परिणाम आपल्यावरती होतो। आणि आपण लॉंग टर्म म्हणजे वय 60 वर्षाच्या पुढे जर जगायची इच्छा असेल ते आम्ही करू शकत नाही। थर्ड वन बघा, मानसिक विकासाला मदत होते। सर्वात महत्वाचं म्हणजे शारीरिक क्षमता जितकं तुम्ही स्ट्रॉंग राहाल तेवढंच मानसिक क्षमता सुद्धा राहणं गरजेचं आहे। कारण तुम्ही बघत आहात आता ह्याच 2 महिन्याच्या आसपास कितीतरी शेतकरी, कितीतरी विद्यार्थी, कितीतरी कामगार वर्ग, कितीतरी महिला, कितीतरी चांगले चांगले व्यक्ती आज मनोपावतात का आत्महत्या, कारण मानसिक दृष्टी ते जर जखम नसतील तर ते आज अशा गोष्टीमधून त्यांनी काय करतात, मरण पावतात। थर्ड वन बघा, बौद्धिक विकास चांगला होण्यास मदत होते। बौद्धिक तर आपण शारीरिक दृष्ट्या चांगलंच आहे, पण बौद्धिक विकास म्हणजे अभ्यास जो करतो किंवा आपण काही स्मरण करतो, काही गोष्टी बघतो, त्या स्मरण राहण्यासाठी व्यायाम आणि प्राणायामची आवश्यकता आहेच। म्हणूनच व्यायाम करणं खूप गरजेचं आहे।
थर्ड वन आहे ते समाजात एकरूप होण्याची इच्छा निर्माण होते. तुम्हाला माहित आहे काही विद्यार्थी अभ्यासात खूप महत्वाचे असतात, पण समाजातलं ज्ञान जे आहे जे आम्ही म्हणतो प्रॅक्टिकल नॉलेज ते काही मुलांना कमी असतं. ते प्रॅक्टिकल नॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खेळामध्ये भाग घेतला पाहिजे. वेगवेगळे जे संघटना असेल ते आपल्या खेळ ठेवतात, त्या खेळामध्ये भाग घेऊन समाजामध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या बघितल्या पाहिजे. म्हणूनच समाजात एकरूप होण्याची इच्छा निर्माण होते किंवा त्या शारीरिक शिक्षणामध्ये आपण सहभाग घेतल्यानंतर. थर्ड वन असेल, सिक्स वन असेल आरोग्यदायी क्रियाशील आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन. तुम्हाला माहित असेल आपलं जीवन जगत असताना प्रत्येक गोष्ट हा वेळेत होणं गरजेचं आहे, म्हणजे शिस्त राहणं खूप गरजेचं आहे. सकाळी लवकर उठणे, आंघोळ करणे, स्वच्छ राहणे, चांगले कपडे घालणे, कामाला व्यवस्थित टायमात जाणे, वेळेत जेवण करणे, हे सगळं शारीरिक शिक्षणामध्ये येतं आणि हे आपण ह्या शिक्षणातूनच आम्ही शिकू शकतो. उदाहरण द्यायचं एनसीसी, त्याच्यानंतर स्काउट गाईड असेल, खेळ असतील, त्याच्यातूनच आम्हाला शिस्त लागू शकते. त्याच्याबरोबर आरोग्यदायी क्रियाशील त्या आपल्या जीवनामध्ये त्या लागतात. सकाळी उठून ते संध्याकाळी झोपेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी टायमात होणंच म्हणजे क्रियाशील. सत्व बघा, क्रीडा अनुभवांना वाढविते. क्रीडा, काही मुलांना खेळण्याची इच्छा असते, खूप इच्छा असते, पण ते खेळत नाही. त्याच्या आपण आता मोबाईल आला आहे, तर तुम्हाला माहित असेल मोबाईल मध्ये पबजी सारखा गेम असेल, ते लुडो असेल, अशा नको असलेल्या गोष्टींकडे आम्ही जातो आणि क्रीडाची मनोभावना आहे ती आमची नाही शिवते. तर खेळाचा जय पराजय, खेळाचा जय पराजय असतो. जय केल्यानंतर ते आनंद निर्माण होतो आणि पराजय आल्यानंतर आपला जे मनोभावना जे खाली जाते किंवा आपल्याला नकोस वाटतं हे पचवण्याची जी क्षमता फक्त क्रीडा क्षेत्रामध्ये भाग घेतल्यानंतरच येतं. म्हणून आयुष्यामध्ये जो व्यक्ती कोणत्याही संकटाला मात करू शकतो तो फक्त खेळलेला व्यक्ती कसलंही संकट येऊ दे, कोणतंही संकट येऊ दे, त्याच्यावर ते चांगल्या पद्धतीनं तो मात करू शकतो. त्याच्यानंतर बघा, अनावश्यक मानसिक दबावापासून विद्यार्थी मुक्त होतात. तर तुम्हाला माहिती आहे अनावश्यक, तुम्हाला माहित असेल शाळेमधला मानसिक त्रास असेल, विद्यार्थ्याच्या जीवनात खूप असे त्रास असतात, जेणेकरून मैत्रिणीचा असेल, मित्राचा असेल, घरातल्यांचा असेल. जर तो मुलगा खेळामध्ये जो गुंतला, नको असलेले जे त्रास असतील तो विसरून आपल्या खेळामध्ये आपलं मन रमवतो आणि खेळामुळे त्याचं मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तो भक्कम होतो आणि नको असलेल्या विचारांपासून तो लांब होऊ शकतो. म्हणूनच शारीरिक शिक्षण आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे हे हा सांग त्याच्यानंतर आपण बघत आहोत की एक मुलगा बाहेर पडू शकत नाही किंवा एक व्यक्ती बाहेर पडू शकत नाही चार भिंतीच्या. आताच आम्हाला 3 महिने राहावं लागलं. त्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की वेळ खूप आहे, पण करायचं काय. त्यावेळी तुम्ही बघितलं असेल जे आधुनिक खेळ होते, शिकामंडी असेल, कॅरम असेल, बघितलं खूप असे खेळ होते, ते तुम्ही खेळला असेल. त्या खेळामुळे तुमचा वेळ जातो आणि मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही चांगलं राहू शकता आणि वेळ त्या वेळेचा चांगला उपयोग होतो हेच खेळातून तुम्हाला आज दिसून आलं असेल. त्याच्यानंतर बघा शेवटचं, सप्त प्रतिभा गुणधर्मांना संधी मिळते. तुम्हाला माहित असेल एक मुलगा काय होतो किंवा काय होणार आहे हे आम्हाला माहित नसतं, पण शाळेमध्ये आम्ही ज्या वेळेला वेगवेगळ्या खेळामध्ये त्यांना भाग घ्यायला संधी देतो त्यावेळेला ते आपलं गुण जे आपली प्रतिमा असेल त्या ठिकाणी दाखवतो आणि त्या विद्यार्थ्याला आम्ही त्या खेळामध्ये आम्ही घालायचा प्रयत्न करतो आणि ते नॅशनल स्टेट लेवल पर्यंत जातो. एक उदाहरण जर असेल तर जो रागीट स्वभावाचा जो विद्यार्थी असतो त्याला कबड्डीमध्ये घालू शकतो, जो शांत विचार आणि हुशार असेल त्याला आम्ही बुद्धिबळ सारख्या खेळामध्ये घालू शकतो, आणि जो जास्त पळू शकतो ज्याच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक तो दोन्ही गोष्टीमध्ये भक्कम असतो त्याला ॲथलेटिक सारख्या खेळामध्ये आम्ही घालू शकतो. हे फक्त खेळामध्ये भाग घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आम्ही मिळू शकतो. असे हे 10 पॉईंट शारीरिक शिक्षणाचे महत्व हे तुम्हाला आज कळलं असेल की शारीरिक शिक्षण किती महत्वाचं आहे. तुम्हाला ह्या 10 पॉईंटमध्ये ऐकल्यानंतर समजलं असेल. त्याचबरोबर तुम्ही घरी आहात हे चांगली गोष्ट आहे, पण घरामध्ये फक्त खाणं पिणं झोपणं अभ्यास करणं याच्या व्यतिरिक्त दुसरं जर करत नसाल तर तुम्ही थोडा ना थोडा तरी दिवसातील 1 तास किंवा 1.5 तास किंवा 2 तास कमीत कमी 1 तास तरी तुम्ही आपल्या मुलांना तुम्ही सुद्धा तो ह्या शारीरिक हालचालीमध्ये घालवा अशी मी अपेक्षा करतो. तुम्हाला अभ्यासामध्ये मोकळ्या जागी योग्य शब्द भरा, खालील प्रश्नांची 2-3 वाक्य उत्तर द्या आणि 3-4 वाक्यात उत्तर द्या. ह्या पाठात तुम्ही बघा आणि ते प्रश्नोत्तर सोडवा आणि 200 पेजी 1 रेगी 200 पेजीची वही करा
आणि त्याच्यामध्ये ही प्रश्न उत्तर सोडून काढा. धन्यवाद. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.